बीड जिल्ह्यातल्या सावरगाव मधल्या भगवान भक्तगडावरती भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत मुंडे भगिनींनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. यावेळी भाजपाच्या विधानसभेच्या प्रचाराचा अमित शहांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत असल्याची पावती अमित शहांनी पंकजा मुंडेंना दिली आहे. अमित शहांनी प्रचाराच्या सुरुवातीला न विसरता 370 कलम रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला. 370 विरोधात बोलणाऱ्यांना जाब विचारण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. तर पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्या. अमित शहांच्या 370 तिरंगा झेंड्यांनी सभास्थळी स्वागत करण्यात आलं. सभेच्या मंचावर बीड आणि अहमदनगर मधील सर्वच उमेदवार हजर होते. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर सध्या संपर्कात आहेत. लक्ष्मीकांत, 370 विरोध करणाऱ्यांना जाब विचारा असं वक्तव्य केलेलं आहे, तसंच 370 झेंड्यांनी स्वागत देखील करण्यात आलं अमित शहांचं. काय वातावरण आहे सध्या तिथलं? तन्मय, अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी अमित शहा यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी 370 तोफांची सलामी देण्यात आली, त्याचबरोबर 370 तिरंगे झेंडे फडकवण्यात आले. आणि एकूणच अमित शहा यांनी देखील आपल्या भाषणामध्ये केंद्र सरकारने जे 370 कलम रद्द केलेलं आहे, या 370 कलम रद्द केल्याची जी भावना आहे ती प्रत्येक व्यक्तीने भगवान बाबाच्या प्रत्येक स्थाने घराघरामध्ये पोहोचवावी आणि नरेंद्र मोदी आणि भाजप यांचे हात बळकट करावेत अशा पद्धतीनं आवाहन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय जमा झाला होता आणि भगवान बाबा यांनी जे घालून दिलेला मार्ग आहे त्या मार्गाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केलेला आहे. लक्ष्मीकांत, या ठिकाणी अमित शहा नक्कीच उपस्थित होते, मात्र एवढा मोठा जो जनसमुदाय पाहायला मिळतो तो नेमका अमित शहांच्या उपस्थितीमुळे की मुंडे भगिनींच्या शक्ती प्रदर्शनाची ताकद म्हणायची? तन्मय, निश्चितच या ठिकाणी अमित शहा यांची उपस्थिती हा तर एक मुद्दा आहे, परंतु पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केले असं म्हणायला हरकत नाही. नगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना या भागातून तसेच विदर्भातून देखील मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी एकत्र जमा झाले होते भगवान बाबांना वंदन करण्यासाठी. आणि मुंडे भगिनी काय संदेश देतात तो संदेश ऐकण्यासाठी देखील या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं जमा झाला होता. तन्मय, नक्कीच धन्यवाद लक्ष्मीकांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. ज्ञानेश्वरजी मेश्राम आपल्या महाराष्ट्राचे लाडके माऊली माझे खास मित्र आहेत, त्यांना मी विनंती करतो.